सेवानिवृत्त सैनिकाचे जंगी स्वागत व भव्य सत्कार समारंभ। देश सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या रिसोड तालुक्यातील बिबखेड येथील यादव नारायणराव आटोडे यांचा बिबखेड गावकरी व माजी सैनिक संघटना यांच्या वतीने भव्य दिव्य स्वागत व सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला। आज दिनांक 2 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजता सैनिक यादवराव आटोडे हे रिसोड तालुक्यातील आपल्या मूळ गावी बिबखेडा येथे दाखल झाले। त्या क्षणी गावकऱ्यांनी मोठ्या आनंदाने व उत्साहाने फटाक्यांची आतिषबाजी करून डीजेच्या तालावर सैनिक यादवराव आटोडे यांचे स्वागत केले। या प्रसंगी आठोडे यांच्या निवासस्थानावर सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित केला होता। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय बाळासाहेब खरात तर प्रमुख पाहुणे म्हणून रिसोड पोलीस स्टेशनचे ठाणेदार माननीय सारंग नवलकर, बिबखेडच्या सरपंच जिजाबाई जुंबडे, रिसोड तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष पी डी पाटील, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अर्जुन पाटील खरात, उपसरपंच विठ्ठलराव नरवाडे, तंटामुक्ती अध्यक्ष गजाननराव दातोंडे, प्रकाश लाटे, तेजराव धामोडे, नामदेवराव पाचरणे, माजी नगरसेवक, ज्यांनी समाजसेवेचा वसा घेतलेला आहे, असे आदरणीय बाळासाहेब खरात यांचा अध्यक्षस्थान स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो। 70 मूर्ती सेवानिवृत्त सैनिक यादवराव आठोडे यांची आई व पत्नी समवेत सत्कार करण्यात आला। यावेळी कार्यक्रमात बाळासाहेब खरात, ठाणेदार नवलकर, माजी सैनिक जगन्नाथ डुमरे, पत्रकार शेख अन्सरुद्दीन, उपसरपंच विठ्ठलराव नरवाडे, डॉक्टर अरुण देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक रवी अंबोरे यांनी तर आभार गजानन दातोंडे यांनी मानले। कार्यक्रमाचे आयोजन बिदल माजी सैनिक संघटनेचे जगन्नाथ डुमरे, प्रकाश नंद कुले, उद्धवराव गडकर, शंकर पवार, देवानंद वाघ, सुरेश शेंडे, उत्तम बोडखे, कानडे, विश्वनाथ लांडगे, नामदेव पाचरणे, अप्पाराव शिंदे, आत्माराम बोरकर, शंकर पैठणकर, प्रकाश कांबळे यांनी केले होते। यावेळी कार्यक्रमात दामोदर दातोंडे, दिनकर दातोंडे, बजरंग दातोंडे, अश्रू दातोंडे, देवानंद नरवाडे, बाडू जुंबे, पत्रकार रणजित सिंह ठाकूर, संतोष खटके मोठ्या संख्येने उपस्थित होते। रिसोड प्रतिनिधी अजहर सर, लाइफ न्यूज चॅनल सिंधुदुर्ग।